नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, आम्ही आत्ता दादरच्या चित्रा चित्रपटगृहात आहोत आणि तिथं आत्ता स्टार प्रवाहावर एक नवीन मालिका सुरू झाली आहे 27 तारखेपासून. येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी माझ्याबरोबर आहेत. नीनाताई, तुमचं तारांगणमध्ये खूप स्वागत. गेली अनेक वर्ष तुम्ही आम्हाला इतकं छान छान भूमिकांद्वारे आनंद दिलायत आणि त्यात आता या मालिकेची, या भूमिकेची एक भर पडली आहे. खूप छान. आम्ही आता मोठ्या पडद्यावर त्याचा ट्रेलर बघितला आणि तुमचं त्याच्यावरचं दर्शन बघून आम्हाला खूप छान वाटलंय. तुम्हाला स्वतःला, कारण तुम्ही खूप चुजी आहात, तुम्ही कुठलाही रोल असा पटकन स्वीकारत नाही, तुम्हाला या भूमिकेचे असे कोणते कंगोरे होते की वाटलं की ही मालिका आपण करावी? एक तर स्टार प्रवाहावरती बरेच वर्षात काम केलं नव्हतं. देव्यानी हे माझं शेवटचं, म्हणजे त्याच्या आधी मांडला दोन घडीचा डाव, म्हणजे फारच पूर्वीचं होतं ते. त्याच्यामुळे मी मालिकेच्या चांगल्या कामाच्या शोधात असतेच. आणि मुख्य म्हणजे ही जी कथा आम्हाला ऐकवली गेली ती मला इत खूप प्रभावी वाटली. ग्रामीण भाषेतलं जे हा जी व्यक्तिरेखा आहे माझी, ती म्हणजे पूर्ण ग्रामीण नसून ती सुशिक्षित आहे, पंढरपुरात राहणारी बाई. हे मला एक इंट्रिगिंग वाटलं की मी आत्तापर्यंत तशा केलेलं नाही. चित्रपटात केलं, बळीराजा वगैरे सगळं केलेलं आहे, पण मालिकांमध्ये मी असं काही केलेलं नाही. तर ते एक नाविन्यपूर्ण होतं. आणि आणखीन एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की ह्या मालिकेचे जे प्रोड्युसर आहेत संदीप सिकंद, तेच क्रिएटिव्ह हेड पण आहेत त्याचेच. आणि त्यांची म्हणजे स्क्रीन प्ले आणि सगळं त्यांचा असतो. त्यांच्यावर मी आधी दोन मालिका केलेल्या आहेत हिंदीमध्ये. आणि मला त्या माणसाची ताकद माहिती आहे, पेनची, तो जो काही लिहितो आणि ते जे काही देतात, त्यांचं स्टोरी टेलिंग, त्यांना टेलिव्हिजन कळतं आणि जबरदस्त कथा देतात ते. आणि माझ्या दोन आधीच्या मालिका त्यांच्या बरोबर मी केलेल्या आहेत. दोन्ही हिंदी होत्या आणि एक तर खूप चालली, म्हणजे 7 वर्ष झाली. त्याच्यामुळे जेव्हा हे माझ्याकडे आलं तेव्हा मी म्हणजे बिनबोभाट घेतलं. म्हणजे एक विश्वास असतो, एक स्टार प्रवाह, सतीश राजवाडे, म्हणजे हा एक विश्वास. मग इथे संदीप सिकंद प्रोड्युसर पण आणि सॉल प्रोडक्शन जे अतिशय उत्तम हिंदी याच्यात काम करतो, त्याच्यामुळे हे असं. आणि मला नंतर जेव्हा हळूहळू, पहिल्यांदा मला माहिती नव्हतं, पण नंतर जेव्हा कळलं, अतिशय कळलं होतं, मग परत कम्फर्ट झोन तिच्यावर मग खूपच आहे. आणि ही मुलं, या मुलांविषयी म्हणजे मला इतकं कौतुक वाटतं त्यांचं, खूप गोड. आणि मला असं वाटतं ह्या मालिकेचं म्हणजे असं चुकून चित्रपट येईल इतकं ते इफेक्टिव्ह आहे. ह्या मालिकेचं कास्टिंग जे आहे ना, मला असं वाटतं अतिशय खास आहे. ही जी दोन मुलं जी याच्यात बसले आणि पूजा बिरारी, म्हणजे काय प्रत्येक व्यक्तिरेखेचं कास्टिंग अतिशय विचारपूर्वक केलेलं आहे. आणि म्हणून मला ही खास वाटली मालिका. आणि मी आत्ता ऑलरेडी एन्जॉय करायला सुरुवात केली. आतापर्यंत किती तुमचे एपिसोड झाले शूट? शूट आता आम्ही करतोच आहोत गेले 2-3 महिने. आता आज पहिला एपिसोड ऑन एअर झाला. सगळ्यांशी तुमचं अतिशय पटकन जेलिंग झालंच असेल. आता हल्ली होतं हो, कारण आता हा काय छोटं छोटं काही राहिले नाही. माझं तसं कोणाशीच कधी भांडण नसतं. मी भूमिकेमधनं जितकी, पण त्यांना जरा वाटत असेल ना नीना कुलकर्णी, त्यांना विचारायला हवं. पण नाही, मला खूप रिस्पेक्ट देतात ते, मात्र मी खरं सांगते अतिशय आदराने वागवतात सगळेच. म्हणजे त्या बाबतीत मी भाग्यवान आहे, खूप आदर आहे. आणि ही मुलं फारच गोड आहेत, म्हणजे मला भरून येतं दरवेळा त्यांचा विचार केला. आणि मी तशी काही फार अगदी काही जेवणं हे करा असले नाही आहे माझे कोणाचे. मी माझं बरी आणि माझं काम बरं, पण तरीही मुलं इतका रिस्पेक्ट देतात तर मजाच येते. आमचं दिग्दर्शक फार त्यांचं मला आवर्जून उल्लेख करावा असं वाटेल की शैलेश शिरसेकर जे आहेत अतिशय उत्तम काम करतात ते. आणि तुम्ही बघायला जाता मालिकेमध्ये फारच भारत इफेक्टिव्ह सगळं होतं. ह्या मालिकेला नीनाताई पंढरपूरची पार्श्वभूमी आहे, तुम्ही स्वतः किती वेळा आजवर पंढरपूरला गेलाय त्याबद्दलचा काही अनुभव सांगू शकाल? खरं सांगू का, मी पंढरपूरला पूर्वी नाटकाच्या निमित्ताने जायचे. नाटकं व्हायची तेव्हा थिएटर होतं, म्हणजे अगदी पूर्वी पर्यंत शेवटचं केलं 90 त्याच्यानंतर बंदच झालं तिथलं. म्हणजे ते नाटक लोपलंच तिथलं. पंढरपूरात प्रयोग केले आणि तेव्हा पंढर म्हणजे असं विठुरायाच्या तिकडे काही फारशी गर्दी नसायची, काही नाही. आणि मला आठवतं आम्ही तिकडे डोकं टेकू शकायचो आणि त्यांचे पाय असे झिजलेले तिकडे, त्यावेळेला असं वांगारायचं आणि दरवेळेला जायचं त्या पायऱ्या सोडून. असं एवढं मोठं काहीच अवडंबरच नव्हतं कसलंच, पण अर्थात अचानक प्रयोग म्हणजे नाटकच तिथलं बंद झालं. आणि मग त्याच्यानंतर मी आत्ता गेले. हो, आत्ता आम्ही म्हणजे बैलगाडा शर्यतीचं जे तुम्ही प्रोमो पाहिला ना त्याचे सीन आहे, आणि त्या सीनमध्ये आम्ही आहोत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे फारच अतिशय मला पंढरपुराविषयी, आपण आपल्या सगळ्यांनाच म्हणजे महाराष्ट्राचं दैवत आहे ते.
आणि कुणाला नाही असतं आणि माझा आजोळ बार्शीचा त्याच्यामुळे ते बऱ्यापैकी जवळ आहे त्याच्यामुळे मला आणखीनच ती लहानपणी वगैरे गेला माझा आजोळ नाही पंढरपुरात मी म्हटलं तसं फक्त नाटकाच्या आजोळी कसं आजोळीच जायचं मुंबईहून तिकडे जायचं मग तिथून पुढे पुढे जाणार आणि आता ही मालिका तर येतीच आहे आणि इतकं सगळंच दमदार रोल तुमच्या वाट्याला येत आहेत तुम्ही स्वतः समाधानी आहात कारण तुमच्या मागं इतकं चांगलं तुम्ही काम करून ठेवलेलं आहे तर आता ज्या भूमिका येतात आणि आता जी कास्ट असती म्हणजे तुम्ही स्वतः सॅटिस्फाय आहात का आत्ता हो मी तुम्ही मगाशी म्हणालात चुकून म्हणाल का म्हणजे की चोखंदळ आहे मी थोडीशी थोडंसं जरा चुकून नाही ना की मी आहे मी अजूनही चोखंदळ आहे जरा कमी चोखंदळ आहे पहिल्यापेक्षा आणि आपलं स्थान आपल्याला कळावं किंवा ती इतकी वर्ष काम केल्यानंतर तुम्ही कॅरेक्टर करणार किंवा तुम्ही पण मी एक म्हटलं तसं स्क्रीन प्ले रायटर कोण आहे गोष्ट कोणाची आहे प्रोडक्शन कोणाचं आहे कुठली चॅनल आहे कोण का हे जरा बघूनच हे करते बाकी सगळं अर्थात पुढे जाऊन आपण करतच असतो आणि रोल जर तगडा असेल ना किंवा रोलमध्ये खोली असेल ना त्याच्यामध्ये गाभा असेल ना तर मला असं वाटतं इतर गोष्टी 19-20 असल्या तरी चालतात बरोबर पण निनाताई अशी एवढी मोठी ग्रँडरची मालिका घेतली की तुम्हाला खूप दिवस द्यावे लागतात तर त्यामुळे इतर ज्या काही चांगल्या भूमिका येतील ऑफर होतील त्या सोडाव्या लागतील अशी भीती वाटत नाही का आहे ना ही कमिटमेंट टेलिव्हिजनची आहे आणि मी खूप टेलिव्हिजन केल्यामुळे मला माहिती आहे आता आमचं ये है मोहब्बत हे जवळजवळ 7 वर्ष चाललं ही संदीप सिकरनीच त्यांचं स्पीच दिलेला होता तर त्याच्यामुळे मला एक लक्षात आहे की ही कमिटमेंट असते आणि तसं पाहिलं तर पहिले 1-6-7 महिने तुमची थोडीशी दमछाक होते फारसं काम घ्यायचंच नाही एखाद्यावर आत्ता जे काही चित्रपट वगैरे माझ्याकडे येतात त्याच्यात 5-7-8 दिवसांपेक्षा जास्त नसतंच आणि आलं तर मग त्या त्यावेळेला ते येईल तेव्हा आपण बघूया ते माझ्या मॅनेजरचं काम आहे की डेट्स कशा सांभाळायच्या पण एका वेळी आत्ता तरी मी या मालिकेला माझा सगळा वेळ दिलेला आहे आणि त्याच्यामुळे कारण त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करणं माझंही काम आहे असं नाही की नुसते दिवस आणि तारखा द्यायच्यात पण मला माझा रोलही कळला पाहिजे ना आणि तो तसा जसा प्रेक्षकांच्या समोर उलगडत जातो तसाच तो आम्हालाही उलगडत जातो बरोबर ह्या मालिकेत तुमचं तुमच्या मुलीशी खूप गोड नातं आहे तर तुमच्या घरी कधी अशी चर्चा होती कारण तुम्ही एवढे छान छान सीन करून ज्यावेळी घरी जात असाल असं कधी बोलणं होत असतं तुमचं आता नाही होत आता काय आता सगळं जुनं अंगवळणी पडलं सगळं नेहमीचं झालंय मुलं मोठी झाली आहेत माझी आणि दिलीप होता तेव्हा बऱ्यापैकी आम्ही डिस्कशन वगैरे करायचो पण आता दोघी एकमेकींच्या कामाबद्दल इंटरॅक्शन होतच असेल ना तुमचं खरं सांगू ती खूप पर्सनल लेवलला होते पण असं काय रोज उठून ना मला मुलं सांग दोन्ही माझी मुलं मीडियामध्येच आहेत मुलगी तर माहितीच आहे सगळ्यांना आणि मुलगा आहे माझा ऍक्शनचा डिरेक्टर आहे पण आम्ही इतकं कामाबद्दल नाही बोलत जर गरज पडली मला सरप्रायझिंगली मला त्यांच्या कधीकधी फीडबॅकची गरज पडते त्यांना पडतेच असं नाही त्याच्यामुळे हो तर कधीतरी क्वचित पण असं इतकं ऑन द टेबल सतत त्याच्याबद्दल बोलायचं नाही आमच्याकडे खूप बाकीचे विषय असतात एक शेवटचा प्रश्न निनाताई इतके सुंदर रोल तुम्ही केलेत तरी पण एक आर्टिस्ट म्हणून काही गोष्टी आपल्या मनात राहिलेल्या असतात अशी कोणती आहे रोल्स बाबतीत की जो तुम्हाला करायचा राहिला असा रोल खरंच नाहीये कारण खलनायिकापासून ते नायिका ते सपोर्टिंग ते आई ते आजी ते काय नाही असं काय सोडलंच नाही म्हणजे भूत पण केलं मी वटवट सावित्रीमध्ये पण मला असं वाटतं की मला सतत मिळत राहावं काम आणि असं छान काम मिळत राहावं हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे की मला अगदी आय वॉन्ट टू डाय विथ माय शूज ऑन मला असं ते रिटायर बिटायर ॲक्टर कधी रिटायर होत नाही बरं का तर मला कामं मिळत राहो आणि ती अशी सतमत मला करता यावी म्हणून माझी तब्येत सुरू राहावं एवढीच माझी इच्छा असते मला नक्की खात्री आहे निनाताई तुम्ही ज्या लेवलला तुमचं सगळं नेऊन ठेवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला कधीच कामाचं हे पडणार नाही आणि अशाच पद्धतीने तुम्ही आमचं प्रेक्षकांचं मनोरंजन करीत राहाल अशी मी अपेक्षा ठेवतो तारांगणशी इतक्या सविस्तर चर्चा केल्याबद्दल तुम्हाला आभार आणि धन्यवाद थँक्यू